शिवसेना मंत्री अरविंद सावंत हे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित आहेत. राज्यात सेना आणि भाजपाचा सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलाय. मात्र केंद्रामध्ये सावंत मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित आहेत. मोदींच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रीपद आहे. राज्यात सेना भाजपा सत्ता संघर्ष टोकाला पोहोचलेला असताना केंद्रामध्ये मंत्रिमंडळाची जी बैठक सुरू आहे त्या बैठकीत अरविंद सावंत उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीला अरविंद सावंत उपस्थित आहेत. दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीला शिवसेना नेते आणि मंत्री अरविंद सावंत उपस्थित आहेत. मोदींच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. राज्यात एकीकडे सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. भाजपा आणि शिवसेना अजूनही एकमेकांच्या प्रस्तावांची वाटच पाहत आहेत. दोघांनाही मुख्यमंत्रीपद सोडायचं नाही आहे, त्यामुळे राज्यात सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रामध्ये मात्र अरविंद सावंत हे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित आहे. मोदींच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. दरम्यान आज दिल्लीमध्ये सुद्धा राज्यातल्या सत्ता संघर्षासंदर्भात बैठका झाल्या. भाजपा पक्षश्रेष्ठींचीही बैठक झाली, चर्चा झाली. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देणार नाही अशी ठाम भूमिका या बैठकीत घेतली गेली असं समजतंय. मात्र आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीत अरविंद सावंत उपस्थित आहेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, अरविंद सावंत केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित आहेत. राज्यात एवढा सत्ता संघर्ष विकोपाला गेलेला आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होते आहे, काय अधिक माहिती आहे? बिलकुल, महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सत्ता संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेली आहे. या बैठकीला शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत येणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं, परंतु अखेर ते दिल्लीमध्ये आले आणि या बैठकीला सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या एकंदरीत भूमिकेवर प्रश्न निर्माण होतोय की शिवसेनेला एनडीए सोबत भाजप सोबत राहायचंच आहे का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. आणि त्यामुळं जर मंत्री बैठकाला जात असतील तर मग महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्रीपदाची मागणी करणे हे केवळ दबावतंत्राचा भाग आहे का, असं सुद्धा यामुळे प्रश्न निर्माण होतोय. परंतु राज्यामध्ये आणि केंद्रामधल्या ज्या बैठका आहेत त्या पाहता शिवसेनेची भूमिका जी आहे ती सत्तेमध्ये राहून आता विरोध केला जातोय अशी दिसते. धन्यवाद राम या माहिती करता.